चंद्रपुर से ओबीसी काउंसिल के माध्यम से जरांगे को करारा जवाब दिया गया। फिलहाल राज्य में मराठा आरक्षण के मुद्दे पर मौजूदा हालात की पृष्ठभूमि में ओबीसी समुदाय आग बबूला है। विदर्भ ओबीसी नेता देंगे मनोज जरांगे को करारा जवाब। अशोक जीवतोड़े ने मार्गदर्शन में राज्य के विभिन्न ओबीसी समुदाय के प्रतिनिधियों की ओबीसी बचाव परिषद आज चंद्रपुर के जनता कॉलेज परिसर में आयोजित की गई। फिलहाल राज्य में मराठा आरक्षण के मुद्दे पर मौजूदा हालात की पृष्ठभूमि में ओबीसी समुदाय आग बबूला है। देश की आजादी से लेकर आज तक ओबीसी समाज के संवैधानिक हक और अधिकार वंचित है। इस तथ्य के बावजूद कि ओबीसी समुदाय और संगठन लगातार ओबीसी समुदाय के अन्याय के खिलाफ लड़ रहे हैं, राज्य की मौजूदा स्थिति ओबीसी समुदाय को हतोत्साहित करने की कोशिश करी है। तदनुसार सभी ओबीसी जाति समूह ने एक साथ आकर ओबीसी की व्यापक मांगों पर मंथन किया है। इस उद्देश्य से विदर्भ ओबीसी नेता डॉक्टर अशोक जीवतोड़े की सहभागिता से सभी जातियों, उपजाति समूह संगठनों, ओबीसी संगठनों ने ओबीसी बचाव परिषद के माध्यम से वर्तमान स्थिति पर मंथन किया है। इसके मुताबिक शीतकालीन सत्र के दौरान ओबीसी समुदाय में जातीय संगठन पर चर्चा के बाद पारित प्रस्ताव राज्य सरकार और केंद्र सरकार को दिए जाएंगे। चंद्रपूर जिल्हा खेळवली कुणबी समाज सचिव या ठिकाणी ओबीसी बचाव परिषद यामध्ये जे जरांगे पाटील यांनी सरसकट ओबीसी किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जे मुद्दा मांडलेला आहे, मी संघटनेच्या तर्फे आणि मंडळाच्या तर्फे त्या गोष्टीचा सरळ सरळ निषेध करतो आहे की त्यांनी या ओबीसी ओबीसीमधून मागणी हे चुकीचं आहे असं मला वाटतं। समाजाचा अध्यक्ष म्हणून मी इथे उपस्थित झालेलो आहोत आणि मी इथे जरांगे पाटलांचा विरोध करायसाठी आलो आहोत की जेणेकरून त्यांनी जी मागणी केली आहे आमच्या ओबीसी समाजासाठी व ओबीसी समाजाच्या बांधवाच्या जो मागणी ते घेऊन राहिले आहे की आम्हाला यांच्यामध्ये द्यायला पाहिजे आरक्षण, आम्ही यांचा विरोध करतो। याच्यानंतरही अगर जर अशीच परिषद भरत राहिली तर आम्ही आमचे अजून 10-12 बांधव सोबत घेऊन येऊ आणि आमचा पूर्ण सपोर्ट ओबीसी समाजाला राहील। धन्यवाद। महाराष्ट्र पूर्वजन उपाध्यक्ष भुजबळ साहेबांनी मान्य केले की मुंडे साहेब असते तर आज आपल्याला इतकं भांडावं लागलं नसतं। आणि मी बंधारी सभासंघाला मी मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध करतो। मनोज जरांगेंनी ओबीसीच्या विरोधामध्ये जो आक्रमक पवित्र उभारलेला आहे या आक्रमक पवित्राचा तसेच मनोज जरांगेंनी ज्येष्ठ नेते ज्येष्ठ राजकारणी आदरणीय छगनसाहेब भुजबळ साहेब यांचा जो अपमान केलेला आहे मीडिया समोर या सर्वांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहे। समाजसेवा संघाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे आणि जे अनकॉन्स्टिट्युशनल अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगेंनी या ठिकाणी केलेली आहे, तिचा निषेध मी या ठिकाणी करतो आहे। ते या ठिकाणी माझा निषेध जे व्यक्त करतो आहे, कोणत्या आधारावर हे निषेध मी व्यक्त करतो आहे ते मला फक्त तुम्हाला सांगावायचं आहे। मंडल कमिशननी ओबीसीची व्याख्या जी आहे ती निश्चित केली, तिच्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे आहे। ओबीसी कोण आहे त्याचे 11 आधार जे आहेत ते मंडल कमिशननी सांगितलेले आहेत। मंडल कमिशनचे 2 व्हॅल्यू सुद्धा आपण जर वाचले असतील तर आपल्याला असं पाहायला मिळतंय आधारमध्ये क्रमांकहीचा आधार जो आहे आपला आर्थिक प्रपूर्णतेसाठी शारीरिक काम करणारी जात म्हणजे ओबीसी। इनबीसी न्यूज के लिए चंद्रपुर से सुनील ताड़ी की स्पेशल रिपोर्ट।